अंधेरीतील गोखले उड्डाण पूल कामाला वेग आलेला आहे। दोन मार्गिका नोव्हेंबर मध्ये आता सुरू होणार आहे। अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले रेल्वे उड्डाण पुलाच्या कामाची वाटचाल पूर्णत्वाकडे होत आहे। या पुलावरील किमान दोन मार्गिका ऑक्टोबर अखेर आणि संपूर्ण पूल हा डिसेंबर अखेरपर्यंत सुरू करण्याच्या दृष्टीने काम करत असल्याचं पालिका प्रशासनाने सांगितलंय। अंधेरीतील गोपाळकृष्ण गोखले रेल्वे उड्डाण पुलाचे बांधकाम पालिकेकडून करण्यात येत आहे। महापालिका आणि रेल्वे प्रशासन सर्व संबंधित यंत्रणांची योग्य समन्वय राखून वेगाने या प्रकल्पाचे काम पूर्ण व्हावे यासाठी सातत्याने प्रयत्न करतायत। आपले प्रतिनिधी अजय माने आपल्या सोबत फोनलाईनवरून जोडलेले आहेत। अजय, काय अधिकची माहिती? नक्कीच प्रज्ञा, जर पाहिलं तर अंधेरी पश्चिमेला आणि पूर्वेला जोडणारा हा जो एकंदरीत गोखले पूल आहे त्याचं काम आता पूर्ण झालेलं आहे आणि येत्या काही दिवसातच तो खुला करण्याचं आश्वासन जे आहे ते पालिकेने दिलेलं आहे। जर आपण पाहिलं तर रेल्वेच्या आजूबाजूला खोदकाम चालू आहे, तसेच पावसाळा तोंडावर आलाय, तरी पण पालिका म्हणते की नोव्हेंबर पर्यंत हा पूल जो आहे तो संपूर्ण खुला होईल। आतापर्यंत या पुलाचे 80% जे काम आहे ते पूर्ण करण्यात आलेलं आहे। एकंदरीत एक या संपूर्ण पुलावर एक महत्वाचा भाग म्हणजे गडर बसवण्याचा होता आणि या गडरचं काम हे आंबाला या ठिकाणी चालू आहे। त्याचं 25% काम जे गडरचं ते पूर्ण झालेलं आहे आणि रेल्वे प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासन समन्वयाने काम करत आहे असंही पालिकेने या संपूर्ण माहिती देताना सांगितलेलं आहे। आणि ह्या पुलाची आता लवकरात लवकर दोन लेन जे ते प्रवाशां म्हणजेच मुंबईकरांसाठी खुला करण्यात येणार आहे, त्यामुळे कुठेतरी पश्चिम मार्गावर जे प्रवास करणारे प्रवासी आहेत किंवा पश्चिम मार्गावर राहणारे जे नागरिक आहेत त्यांना ह्या पुलाचा कुठेतरी फायदा होणार आहे। कारण की हा पूल बंद झाल्यानंतर एक मोठा वळसा घालून अंधेरी पूर्वेकडून पश्चिमेला जायला लागत होता आणि त्यात मग गोरेगाव असेल, जोगेश्वरी असेल आणि अंधेरीचा भाग असेल, इथं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होताना आपल्याला पाहायला मिळत होती। पण आता हा पूल पुन्हा सुरू झाल्यानंतर एकंदरीत प्रवाशांची ही जी वाहतूक कोंडीची तारांबळ आहे ते सुटणार आहे। पण दुसरी बाब चिंतेची म्हणजे अशी आहे की पालिकेने जरी 6 महिन्याचं आश्वासन दिले असेल तरी आता पावसाळ्याचे दिवस जे आहेत ते सुरू झालेले आहेत। पावसाळा तोंडावर आहे, तसेच त्या भागात म्हणजे जर आपण अंधेरीचा भाग पाहिला तर तिथे रेल्वेच्या कामांसोबतच इतर मेट्रोची कामे सुरू आहेत आणि त्यामुळे हे काम 6 महिन्यात पूर्ण होणार का हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे। याआधीही पालिकेने सांगितलं होतं की मे 2023 पर्यंत आम्ही पुलाच्या दोन लेन सुरू करू, पण ते अद्याप पूर्ण झालं नव्हतं आणि आता पालिकेने नवीन एक तारीख दिलेली आहे आणि नवीन एक महिना दिलेला आहे। त्यावेळे तरी हा पूल सर्वांसाठी खुला, सर्वसामान्यांसाठी किंवा अंधेरीच्या जोगेश्वरी आणि गोरेगावच्या भागातल्या लोकांसाठी नागरिकांसाठी खुला होणार का हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे। नक्कीच, धन्यवाद अजय तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अंधेरीतील गोखले उड्डाण पूल कामाला वेग आलाय।